नमस्कार मित्र हो मित्र हो आज आपण एका महत्त्वाच्या विषयाची चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे नवरा आणि बायकोचा रक्तगट एकच असावा की वेगवेगळा असावा. मुलामुलींची लग्ने जमवताना हमखास या प्रश्नाचा विचार केला जातो. लग्नाळू मुला मुलींच्या बायोडाटामध्ये आवर्जून त्यांच्या रक्तगटाचा उल्लेख केलेला असतो. काही ज्योतिषी वधूवरांच्या कुंडलीमधील नाडीचा संबंध रक्तगटाशी असल्याचे सांगतात आणि यातूनच असा समज निर्माण झाला आहे की एकच रक्तगट असणाऱ्या मुला मुलींनी एकमेकांशी लग्न करू नये. याबाबतचे नेमके सत्य काय आहे याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे रक्तगट आणि लग्न यांचा काहीही संबंध नाही. संबंध रक्तगटाचा नाही तर रक्तातील आरएच या घटकाचा आहे. व्यक्तीच्या रक्तामध्ये आरएच घटक असेल तर त्या व्यक्तीचे रक्त आरएच पॉझिटिव्ह आहे असे सांगितले जाते आणि रक्तामध्ये आरएच घटक नसेल तर ते रक्त आरएच निगेटिव्ह आहे असे सांगितले जाते. आरएच घटकाचे अस्तित्व रक्तगटाच्या नावाबरोबर सांगितले जाते. उदाहरणार्थ ओ पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या व्यक्तीमध्ये आरएच घटक असतो तर ओ निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या व्यक्तीमध्ये आरएच घटक नसतो. आता या आरएच घटकाचा आणि लग्नाचा काय संबंध आहे बघूया. पहिली गोष्ट, स्त्रीचे रक्त आरएच पॉझिटिव्ह असेल तर अजिबात अडचण नाही. वाक्य परत एकदा ऐका, स्त्रीचे रक्त आरएच पॉझिटिव्ह असेल तर अजिबात अडचण नाही. परंतु स्त्रीचे रक्त आरएच निगेटिव्ह असेल तर थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. त्या स्त्रीचे लग्न आरएच निगेटिव्ह रक्त असणाऱ्या पुरुषाशीच व्हावे. जर तिचे लग्न आरएच पॉझिटिव्ह रक्त असणाऱ्या पुरुषाशी झाले तर काही आभाळ कोसळणार नाही, फक्त थोडीशी काळजी घ्यावी लागेल. कोणती काळजी घ्यावी लागेल ते समजावून घेऊ. आरएच निगेटिव्ह रक्त असणाऱ्या स्त्रीने आरएच पॉझिटिव्ह रक्त असणाऱ्या पुरुषाशी लग्न केले तर त्या स्त्रीला होणाऱ्या दुसऱ्या बाळाला धोका संभवतो. वाक्य पुन्हा ऐका, आरएच निगेटिव्ह रक्त असणाऱ्या स्त्रीने आरएच पॉझिटिव्ह रक्त असणाऱ्या पुरुषाशी लग्न केले तर त्या स्त्रीला होणाऱ्या दुसऱ्या बाळाला धोका संभवतो. त्या स्त्रीच्या पहिल्या बाळाला काहीही होत नाही, धोका फक्त त्या स्त्रीच्या दुसऱ्या बाळंतपणात जन्माला येणाऱ्या बाळालाच संभवतो. यावरही उपाय आहे. त्या स्त्रीच्या पहिल्या बाळंतपणानंतर 72 तासांच्या आत तिला अँटीडी इम्युनोग्लोबुलिन नावाचे एक इंजेक्शन दिले तर दुसऱ्या बाळंतपणात जन्माला येणाऱ्या बाळाला काहीही होत नाही. यावरून आपल्या लक्षात येईल की वधूवरांच्या रक्तगटाचा आणि लग्नाचा काहीही संबंध नाही. संबंध आहे तो रक्तात आढळणाऱ्या आरएच या घटकाचा आणि तोही लग्नाआधीच खूप गंभीरतेने विचार करावा इतका महत्वाचा नाही, कारण यावरही उपाय आहे. यावरून तुमच्या आणखी एक गोष्ट लक्षात आली असेल, ती म्हणजे ज्योतिषी लोक रक्तगटाचा संबंध कुंडलीतील नाडीशी लावतात तोही चुकीचा आहे, कारण नाडीचे प्रकार 3 आणि रक्तगट 4 प्रकारचे आहेत. त्यातही आरएच पॉझिटिव्ह आरएच निगेटिव्ह अशी विभागणीही आहेच. त्यामुळे ज्योतिषी लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नये. एक गोष्ट मात्र आवर्जून करायला हवीच, ती म्हणजे लग्न जुळवताना रक्त तपासणी करावीच. त्यातून वधूवरांना एड्स किंवा हेपेटायटिस बी यांसारखे गंभीर आजार तर नाहीत ना याची खात्री करून घ्यावी. वधूवरांचे आरोग्य तपासण्यासाठी रक्ताची तपासणी जरूर करावी. मित्र हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे घंटीचे बटन सुद्धा दाबा. धन्यवाद.